नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गतच्या महत्वपूर्ण अशा अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनामार्फत 1 जुलैपासून सुरू करण्यात आलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला 1500 रुपयाची आर्थिक मदत शासनामार्फत दिली जाणार आहे. तर या संबंधित मित्रांनो महत्वपूर्ण अशा अपडेट आपण पाठीमागे सुद्धा चॅनलवरती दिलेले आहेत. योजनेमध्ये येणाऱ्या ज्या अडचणी असतील या अडचणी संदर्भातच्या सुद्धा महत्वपूर्ण अशा अपडेट आपण चॅनलवरती दिलेले आहेत. पाठीमागे आपण व्हिडिओ पाहिले असतील, भरपूर अशा व्हिडिओ मी दिलेले आहेत. अशातच मित्रांनो, आता शासनाकडून आपल्याला एक ऍपमध्ये नवीन अपडेट जे आहे ते देण्यात आलेले आहे. त्या संबंधितसाठी हा आपण आता व्हिडिओ जो आहे तो बनवत आहे. मित्रांनो, भरपूर लाभार्थ्यांनी आपल्याला विचारलं, म्हणजे ज्या ज्या लाभार्थ्यांनी घरी फॉर्म भरले होते तर अशा लाभार्थ्यांचे स्वतःकडून भरलेले फॉर्म चुकलेले आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो अशा लाभार्थ्यांचे आपल्याला भरपूर मेसेज आले, तर अशा लाभार्थ्यांसाठी ही महत्वपूर्ण अशी अपडेट असणार आहे. भरपूर लोकांनी मित्रांनो एडिटचा ऑप्शन आपल्याला पाहायला मिळाला असेल की पाठीमागे आपल्याला एडिटचा ऑप्शन जो आहे तो शासनामार्फत देण्यात आला, परंतु हा एडिटचा जो ऑप्शन आहे हा फक्त आपल्याला एकदाच यूज करता येत होता. म्हणजे आपण एकदाच याच्यामध्ये काही जो बदल झाला असेल तो आपण दुरुस्त करू शकत होतो. तर आता याच्यामध्ये आता शासनाकडून जी काही नवीन अपडेट येत आहे, तर याच्यामध्ये आता एक नवीन टॅब जो आहे तो मित्रांनो ऍड करण्यात आलेला आहे, ज्याला मित्रांनो आपण एडिट म्हणू शकत नाही, परंतु एक सिम्बॉल जो आहे तो आपल्याला या ठिकाणी आता पाहायला मिळणार आहे. जो आपल्याला त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं मित्रांनो पाहायला मिळेल, संपूर्ण स्क्रीनशॉट देत आहे. तर क्लिक केल्यानंतर मित्रांनो काही मेसेज जे आहे ते आपल्याला इथं दिसत आहे. तर हे मेसेज जे मित्रांनो येणाऱ्या भविष्यात ज्या काही बदल असणार आहे त्या संबंधित असणार आहे. हे मेसेज मित्रांनो सध्या तरी आपल्याला अजून डिटेल याच्यावरती काय काढता येत नाही, परंतु नवीन अपडेट आलेले आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं. मित्रांनो, जुने जे आपले फॉर्म असतील त्यांचं इथं मी स्क्रीनशॉट देत आहे. ज्यांचे जुने फॉर्म भरलेले असतील तर त्यांना असे 4 टॅब जे ते पाहायला मिळतील, ज्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला एडिटचा सुद्धा ऑप्शन पाहायला मिळत आहे. तर हा एडिटचा ऑप्शन जो आहे तो ज्यांनी दुरुस्ती करण्यात आलेली नाही, म्हणजेच ज्यांनी ऑलरेडी व्यवस्थित फॉर्म भरले होते, तर अशा लाभार्थ्यांसाठी हा एडिटचा ऑप्शन आहे. जर चुकलं असेल तर त्याच्यावरती एडिट करून ते स्वतःचा फॉर्म बदलू शकतात, परंतु ज्यांनी बदललेला नाही त्यांना काही अडचण नाही. परंतु ज्यांनी फॉर्म बदललेले आहेत तर अशा लाभार्थ्यांचा मित्रांनो असा सिम्बॉल जो आपल्याला पाहायला मिळेल. 2 नंबरचा स्क्रीनशॉट देत आहे, इथं पाहू शकता. तर या ठिकाणी पाहू शकता की फक्त 2 टॅब आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत, जो मित्रांनो SMS व्हेरिफिकेशन आहे आणि दुसरा आपला फॉर्म सबमिटिंग पेंडिंगचा दिसत आहे. आणि त्याच्यामध्ये आता वर इथं या ठिकाणी आयकॉन जो आहे तो ओपन झालेला आहे, जो आपल्याला इथं आय आकारामध्ये दिसत आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला असा मेसेज जो आहे तो पाहायला मिळत आहे. तर हा एक ठराविक बदल जे आहे आता या ठिकाणी ऍपमध्ये करण्यात सुरुवात झालेली आहे. जे लाभार्थ्यांचं फॉर्म चुकलेले आपण दुरुस्त करून सुद्धा पुन्हा चुकलेले आहेत, म्हणजेच ज्यांनी एडिट फॉर्म केलेले आहेत परंतु पुन्हा माहिती भरताना त्यांच्याकडून काहीतरी राहून गेलं आणि ते फॉर्म सबमिट झाले, तर अशा लाभार्थी मित्रांनो भरपूर आपल्याला मेसेज करत आहेत. तर अशा लाभार्थ्यांसाठी लवकरच एक नवीन अपडेट जे आहे ते आपण घेऊन येऊ. शासनामार्फत सध्या तर फक्त हाच बदल जो आहे तो करण्यात आलेला आहे. एडिट बदल अजून काही याच्यामध्ये विशेष अशी अपडेट देण्यात आलेली नाही, परंतु कदाचित ऍपमध्ये बदल होत आहेत, याच्यामुळे नक्कीच एडिट वरती सुद्धा काहीतरी शासनाकडून काम केलं जाईल. कारण की भरपूर लोकांचे फॉर्म घरी भरत असल्यामुळे चुकत आहेत आणि चुका ह्या वारंवार होत आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो याच्यावरती शासनाने नक्कीच विचार करावा आणि शासनाकडून पुढच्या वेळेस काही ना काही ऍपमध्ये अपडेट देताना एडिटचा सुद्धा ऑप्शन पुन्हा एकदा लोकांसाठी उपलब्ध करून द्यावा. तरी मित्रांनो चालू घडलेलं एक अतिशय महत्वाची अपडेट होती. नवीन अपडेट आल्यामुळे ह्या ऍपमध्ये चेंजेस आल्यामुळे हे व्हिडिओ बनवणं खूप गरजेचं होतं. तुम्ही सुद्धा मित्रांनो स्वतःचा नारी शक्ती ऍप जो आहे तो अपडेट करून घ्या. अपडेट केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा टॅब, या पद्धतीचे ऑप्शन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच असणार आहे. महत्वाची अपडेट आहे, ऍपमध्ये भरपूर प्रमाणात शासनाकडून बदल करण्यात येत आहेत. असेच काही बदल जे असतील तर लवकरच तुमच्यापर्यंत आपण व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवू. त्याचबरोबर येणाऱ्या ज्या अडचणी असतील याचे निराकरण आपल्याला कसं करता येईल याबद्दलचे सुद्धा सविस्तर व्हिडिओ बनवलेले आहेत. पुढे सुद्धा आपण ज्या अडचणी लोकांसाठी उद्भवणार आहेत, असे प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचले त्याच्यावरती आपण नक्कीच काही ना काही मार्ग काढून त्याबद्दलची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला महत्वाचं सबस्क्राईब करून ठेवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.